म्हणजे गोळा टाकण्याच्या पूर्वी मला काहीतरी टिप्स सांगणार आहे गोळा विषयी, आणि जो गोल असतो म्हणजे पूर्ण माहिती देणार आहे की काय काय असतं गोळा फेक मध्ये, कशी तुम्हाला तिथे एंट्री मारायची, ओके गोळा कसा टाकायचा आहे, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर स्टार्टिंगला मित्रांनो काय असतं, जेव्हा मी तिकडे जायचो तेच एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तिकडे जाऊन मला गोळा फेस म्हणजे गोळा कसा टाकावा लागायचा आणि तिकडे काय प्रेशर असायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, जी पहिली टीप आहे आपली, ओके. तर मित्रांनो तुम्हाला फक्त पहिलं मी सांगतो की गोळ्याचं आपलं वजन किती असतं. हा गोळा आहे मित्रांनो 8.5 किलोचा गोळा आहे हा, ओके 8.5 किलो याचं वजन असतं. आणि आता ओके तर हे झालं गोळ्याविषयी. आता गोल, ह्या गोलामध्ये तुम्हाला कसा गोळा टाकायचा आहे, ओके ह्या गोलाविषयी तुम्हाला माहिती द्यावी. ओके तर मित्रांनो हा तुम्ही जो गोल बघताय, ओके हा गोल, तर ह्या गोलाच्या आत म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे भरतीला जाता तेव्हा तुम्ही हा गोल दिसतोय बरोबर, ह्या गोलाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही एकदा एंट्री करता, अशी एंट्री केली, ओके तेव्हा तुम्ही त्याच्यानंतर बाहेर येऊ शकत नाही त्या गोलाच्या. जर तुम्ही बाहेर पाऊल टाकलं तर तुम्हाला तिथेच ते लोक तुमचा चान्स घालवतात, तुम्हाला दोन नाही तर तीन चान्स नाही दोन चान्स तुम्हाला ते लोक देतात. जर तुमच्याकडून तिथे झालं नाही तर ते तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात. हे पहिला रूल हे तुमच्या माइंडमध्ये सेट करा मित्रांनो, कारण की मी पण तिथे जायचो तेव्हा मला पण हेच रूल तिथे लागू असायचे, ओके. आणि आता मित्रांनो गोळा फेक जो झालाय तो 10 मार्कासाठी झालाय, ओके हे पण तुम्हाला नवीन अपडेट मी देतोय. मित्रांनो तुम्हाला एकदा गोळा घेऊन, ते लोक असे बाहेर गोळा ठेवतात, तुम्हाला गोळा घेऊन आतमध्ये एंटर करायचा आणि गोळा असा टाकायचा नाहीये मित्रांनो, टाकायचा नाही गोळा, नीट ठेवायचा आहे तिथे. आणि तुम्हाला जी काही पोझिशन असेल ती मी दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये, पुढे ती पोझिशन तुम्हाला घ्यायची, ओके. हे झालं गोळ्यामध्ये एंटर करायचा जो नियम आहे तो, ओके. आता तुम्ही पुढे मी तुम्हाला आलो का, मार्क कसे कसे असतात, ओके. तर प्रत्येक टप्प्यात मित्रांनो मार्क असतात 10. आता 10 मार्काचा केलाय म्हणून असणार 4, 6 परत 8 परत 10 असे मार्क असतात, ओके. पण जे लास्ट टॉप मार्क असतात 10 ते कसे मिळतात, जे 8.5 मीटरला मिळतात. तुम्ही बघू शकता की मी 8.5 मीटरची लाईन पाडले आणि स्टार्टिंगला मी जेव्हा गोळा टाकला तेव्हा मी स्टँडिंग टाकला 8.5 मीटर, ओके. तेही तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्ही पण माझ्यासारखं गोळा टाकू शकता, प्रॅक्टिसची जरूरत आहे फक्त तुम्हाला मित्रांनो. जितकी प्रॅक्टिस कराल मित्रांनो तेवढं तुम्हाला गोळा फेक इझी वाटेल आणि येऊन जाईल, ओके. घाबरायची काही गरज नाही. आपला चॅनल आहे, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो, बॉडी फिटनेस पॉवर, ओके. तर ही झाली दुसरी टीप आपल्या, हे जे नॉलेज असतं ग्राउंडचं नॉलेज, ओके. 8.5 मीटरचा गोळा हे असतो, गोळा फेक असतो आणि जिथे मार्क असे मिळतात 10 मार्क मिळतात आउट ऑफ टाकलं तर, ओके. आता तुम्हाला मी काय सांगणार आहे मित्रांनो की गोळा टाकायचा कसा, ओके. तर भरपूर आपले विद्यार्थी मित्र असतील त्यांना की गोळा टाकायचा कसा असतो. तुम्ही बघितलं असेल की भले जे बॉडी बिल्डर असतात, म्हणजे बॉडी बिल्डर नाही म्हणत मी, एक प्रकारे जे ज्यांचे आर्म्स जास्त असतात, ताकद असते, आणि एक लुकडा असा मुलगा असतो तुम्ही भरतीला बघितला तो आउट ऑफ टाकतो आणि त्या मुलाला जो दुसरा असतो त्याला येत नाही मित्रांनो. टेक्निक, ओके, त्याची जी टेक्निक असते ती त्याला येत नसते. टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही शॉर्टपुट किंवा गोळा फेकता, ओके. गरजेचे आहे गोळा फेकमध्ये की तुम्ही कसं तुमचा गोळा टाकता, ओके. तर तीच मी तुम्हाला सांगणार आहे गोळा तुम्हाला टाकायचा आहे कसा. मित्रांनो परत मी तुम्हाला रिपीट करतो नियम, गोळा बाहेर असतो लक्षात ठेवा, गोळा हा बाहेर असतो, ओके. गोळा घेऊन तुम्हाला आतमध्ये जायचंय आणि आत गेल्यावरती बाहेर यायचं नाही, हा पोलीस भरतीचा पहिला नियम आहे. बाहेर आला की ते तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात, तुमचा चान्स जातो. आणि मित्रांनो समजा तुम्हाला एक ट्रिक सांगतो, तुमचा गोळा गेला नाही 8.5 मीटर, तुमचा गोळा गेला नाही, तुमचा गोळा गेला 8 मीटर, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, मुद्दामून पाय नाही टाकायचा आहे पण असं दाखवायचं की माझा पाय चुकून गेलाय, ओके. ही ट्रिक मी यूज करतो मित्रांनो तिथे गेल्यावरती, कारण की माझा कधी कधी प्रेशरमध्ये जात नाही गोळा, डिमोटिवेट करत नाही मित्रांनो. असं होतं, जे होतं तेच तुम्हाला मी सांगतो, ओके. काय होतं गोळा टाकताना असं गोळा टाकतो ही लाईन असते, ओके. चुकून तोल आपला जर आपल्याला समजा तुमचा आउट ऑफ गेला नाही तर काय करायचं, चुकून तोल गेलाय असं दाखवायचं, ओके. ही ट्रिक सगळेच यूज करतात मित्रांनो, नेहमीच असं नाही, जे खरं आहे तेच तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की गोळा टाकायचा, ओके मित्रांनो. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही गोळा टाकता, ओके, तेव्हा तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा गोळा टाकला तुम्ही असा बरोबर तिकडे टाकला तर तुम्हाला मित्रांनो ह्या गोलाच्या बाहेर नाही जायचं, किंवा इथून ह्या गोलाच्या बाहेर नाही जायचं, तुम्हाला सरळ पाठीमागे निघून यायचंय. जर तुम्ही तिकडून या इकडून एंट्री मारली बाहेर एक्झिट मारला की तुम्ही डिस्क्वालिफाय होता, असा त्यांचा नियम असतो मित्रांनो पोलीस भरतीला गेल्यावर, ओके. तर हा पण नियम तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला मित्रांनो मी टेक्निक सांगणार आहे, वॉर्मअप वगैरे तर त्या बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो, वॉर्मअप पण आहे त्याचे खूप,
पण मला असं वाटतं वॉर्मअप मध्ये टाइम वेस्ट होऊन जाईल. तुम्हाला डायरेक्ट मी टेक्निकच सांगतो. वॉर्मअप तुम्ही भरपूर युट्यूबवर व्हिडिओ आहेत, नाहीतर मी स्वतः बनवेल वॉर्मअप साठी व्हिडिओ किंवा गोळा फेकसाठी काय काय वॉर्मअप असतो. पण मी तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट टेक्निक सांगणार आहे की जे माझी टेक्निक काय आहे, मी काय यूज करतो आणि माझा कसा आउट ऑफ जातो. तुम्हाला मी परत एकदा मित्रांनो गोळा टाकून दाखवतो. बघा मित्रांनो आता मी गोळा टाकणार आहे, तुम्ही लक्ष द्या. स्टँडिंग दाखवतो तुम्हाला कसं टाकायचं ते. तुम्ही बघा असं धरलं आता. बघितलं मित्रांनो माझी जी पोझिशन होती गोळा टाकण्याची ती कशी होती. कॉपी करा मित्रांनो, पोझिशन तुम्हाला कॉपी करायची. ओके, एकदम करेक्टली टाकायचं आहे टेक्निक. ओके मित्रांनो, तर टेक्निक तुम्ही बघा कशी आहे. तुम्हाला मी आता सांगणार आहे पुढे की कसं करा टाकत. ओके मित्रांनो, तर मित्रांनो गोळा पहिला होल्ड कसा करायचा. बरेच जे मित्र असतात आपले, म्हणजे बरेच जे मुलं असतात पोलीस भरती देतात, त्यांना गोळा पहिला होल्ड करता येत नाही. कसा होल्ड करायचा ते माहिती नसतं. ठीक आहे मित्रांनो, तर मी तुम्हाला आता चुका सांगणार आहे की गोळा फेकमध्ये काय चुका करतात. ओके मित्रांनो, गोळा उचलतात डायरेक्ट. ओके, जसे भरतीला म्हणजे भरती समजा चालू आहे, ते काय करतात गोळा उचलतात आणि डायरेक्ट येतात आणि डायरेक्ट असे टाकायला लागतात. ओके मित्रांनो, म्हणून त्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही किंवा थोडे मार्कापासून ते चुकतात. ओके, तर ही चूक तुम्हाला नाही करायची मित्रांनो. ओके, तर टेक्निक काय आहे. ओके, जेव्हा तुम्ही गोळा होल्डिंगची टेक्निक, गोळा पकडायचा कसा. ओके मित्रांनो, गोळा तुम्ही ह्या चार बोटात, म्हणजे आपला हा पंजा आहे, हे दाखवतो तुम्हाला. हे तुम्ही हेनी ही टाकू शकता गोळा, त्यांनी तुम्हाला दाखवतो कसं. हे बघा, इथे हात लावायचा असा. ओके, इथे हे बघा, हा असा हात लावायचा आणि ह्यानी पण फक्त टाकू शकता गोळा तुम्ही. हे बघा. ओके मित्रांनो, आता तुम्हाला मी दुसरी टेक्निक सांगतो. मित्रांनो, आपला जो दुसरा पॉइंट आहे गोळा फेकताना लक्षात ठेवायचा तो काय मित्रांनो. हे बघा, कधी मग लक्षात ठेवा मित्रांनो, गोळा तुम्हाला खांद्यावर ठेवायचा आहे, हातात होल्ड करून ठेवायचा नाहीये. हातात होल्ड करून ठेवला की तुमचा समजून जावा गोळा आउट ऑफ जाणारच नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. कारण की तिथे आपली ताकदच लागत नाही ना. हे बघा, गोळा नेहमी फर्स्ट आहे ना खांद्यावर ठेवा, कानाच्या खाली ठेवायला शिका इथे असा. आणि जो आपला हात आहे ना, आणि तुम्हाला गोळा ह्यानी फेकायचा, ह्यानी ह्या पंजानी फेकायचा. हे बघा, गोळा खांद्यावर ठेवलाय मी, खांद्यावर आहे माझा गोळा. थोडासा लाईटली खांद्यावर ठेवायचा आहे आणि ह्या हाताने तुम्हाला होल्ड करायचा आणि कानाच्या खाली आला पाहिजे. ओके, हे असं ठेवलं, ते खांद्यावर ठेवा. बघा, हातात नाही मी घेतलाय गोळा, असा नाही खेळलाय, असा खांद्यावर रिलॅक्समध्ये खांद्यावर ठेवायचा आणि खांदा आपल्याला सपोर्ट करतो मित्रांनो पुश करायचं. आता ही झाली खांद्यावर फेकण्याची ठेवण्याची टेक्निक. पण मित्रांनो गोळा फेकताना मेन पॉईंट असतात आपले पाय. ओके, आपली फूट पोझिशन कशी येते गोळा फेकताना, पूर्ण गोळ्याचा यूज करायचा मित्रांनो तुम्हाला, पूर्ण गोळ्याचा. लाची जी लाईन असते तिथे पाय ठेवायचा आहे. ओके, हा एक पाय, हा जो राईट पाय असतो, त्या पाय, हा जो राईट पाय असतो ना मित्रांनो, त्या पायावर पूर्ण आपल्याला प्रेशर घ्यायचं असतं आणि पायाच्या पूर्ण खालतून ताकद लावून आपण गोळा असा ठेवून मग तो थ्रो करायचा. ओके मित्रांनो, तर गोळा फेकमध्ये मित्रांनो आपले शोल्डर, आपली जी रिस्ट पोझिशन आहे. ओके, रिस्ट पोझिशन पण टाईट पाहिजे आणि आपले फूट, ह्या गोष्टी मित्रांनो तुम्ही लक्ष द्या, ह्या गोष्टी मेन आहेत. आणि तुम्हाला पोझिशन दाखवतो तुम्ही कशी घ्यायची. पूर्ण जोर तुम्हाला राईटी जो पाय आहे तुमचा, ओके, उजवा पाय त्याच्यावर द्यायचं आणि पोझिशन ना अशी घ्यायची कधी पण. हा पाय असा, लेफ्ट पाय क्रॉस, राईट पाय पोझिशन दाखवू. ही पोझिशन आहे, ही पोझिशन ट्राय करायची मित्रांनो तुम्हाला. हात रिलॅक्स, हा हात खांद्याच्या खाली इथे गोळा घेऊन दाखवतो. हा हात टाकला खांद्यावर, गोळा ठेवला कानाच्या खाली ठेवला, इथे जी लाईन आहे त्याच्या स्लाईटली थोडं आतमध्ये ठेवायचं. ओके, आणि ही पोझिशन तुम्हाला घ्यायची. ही आता गोळा टाकतो मी, बघा कसा पूर्ण प्रेशर ह्या पायावरती मित्रांनो. हा पाय बघा, आणि हा एक झटका द्यायचा तुम्हाला असा, आणि पूर्ण पायावर प्रेशर घेऊन असा टाकायचा मित्रांनो गोळा. असा तुम्हाला गोळा टाकायचा आहे. स्टाईल आहे ना माझी ती तुम्ही कॉपी करा. तुम्हाला अजून एक मी दुसरी टेक्निक सांगतो, स्टँडिंग कसा तुम्हाला प्रॅक्टिस करायची. स्टँडिंग
ओके मित्रांनो, तर स्टँडिंग गोळा फेकची प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला, गोळा नेहमी लक्षात ठेवा खांद्यावरच ठेवायचा आहे आणि ह्या पंज्याने तुम्हाला टाकायचं आहे. आता स्टँडिंग बघा, ह्या गोळ्याच्या लाईनीच्या इथे उभे राहिले तुम्ही. ओके, हा पाय असा, हा पाय आता लेफ्ट पायवर तुम्हाला द्यायचं, लेफ्ट पायवर जो. ही पण एक टेक्निक आहे मगाशी सांगितली ती, आणि ही पण आहे. ओके, तुम्हाला हे ही पोझिशन घ्यायची, सगळा राईट पायाचा खेळ आहे मित्रांनो. बघा, ह्या पोझिशनवर येऊन तुम्हाला ही पोझिशन घ्यायची आणि असं पुश करायचं. तुम्हाला गोळा टाकायचा नाही, गोळा पुश करताना असा गेला पाहिजे, असा असा हा हात पूर्ण खालतून वरती यायचा असा. ओके मित्रांनो, मित्रांनो तर ह्या काही गोळ्याच्या टिप्स अँड टेक्निक्स आणि थोड्या माझ्या ट्रिक्स जे मी यूज करतो माझ्या गोळ्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. शॉर्ट ट्रिक्स लेक्चरसाठी हे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा.